बाळ झाल्यानंतर खरं तर कुठल्याही आईला एका विशिष्ट टप्प्यानंतर जॉबसाठी बाहेर पडावंच लागतं. आणि त्यावेळी ती कामासाठी बाहेर पडली तरी तिचं लक्ष मात्र तिच्या बाळाकडेच असतं. व तिच्या मनात कुठेतरी आपण बाळाला सोडून बाहेर पडतोय त्यासाठी खंत सुद्धा लागून राहिलेली असते. अशीच खंत झी मराठीवरील तू चाल पुढं मालिकेत शिंपीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला वाटते. धनश्री तू चाल पुढं मालिकेसाठी जेव्हा पुणे सोडून मुंबईत काम करायला आली तेव्हा तिचा मुलगा कबीर फक्त 1.5 वर्षाचा होता आणि तेव्हा कोरोना काळात त्याला तिच्या सोबत मुंबईत जाणं शक्यच नव्हतं, कारण त्याचं वॅक्सिनेशन आणि डॉक्टर सगळं पुण्यात होतं. आणि आपण त्याला सोडून लवकर आल्यामुळे तिला सतत असं वाटत होतं की तिने खूप मोठी चूक केली आहे. तू निदान बोलायला लागेपर्यंत थांबायला हवं होतं का, तुम्हाला विसरून तर जाणार नाही ना, अशी भीती तिला सतत वाटत होती. धनश्रीने तिच्या मुलाचा एक किस्सा इथे शेअर केला. ती सांगते की कबीरने माझी अजूनपर्यंत सिरियल बघितलीच नाहीये, कारण कबीर अजून लहान असल्यामुळे त्याला आम्ही टीव्ही इंट्रोड्यूस केला नाही. त्याला फक्त त्याची आई शूटिंग करते, मेकअप करते, इतकंच माहितीये. ती म्हणते की मी त्याला फक्त एकदा सांगितलं होतं की शिल्पीची भूमिका करते आणि त्याला तो शब्द कदाचित इतका आवडला आणि त्याला त्या नावात त्या शब्दात इतकी गंमत वाटली की तो नेहमी म्हणतो आणि तो जेव्हा जेव्हा शिल्पी म्हणतो तेव्हा सगळेच खूप हसतो. पुढे ती कबीरचं असं देखील कौतुक करते की त्याने आजपर्यंत मी नाही म्हणून कधी गोंधळ सुद्धा घातला नाही, तो अजून तरी छान सपोर्ट करतोय पण पुढचं माहीत नाही आणि हे सगळं केवळ तिच्या पती व सासूबाईंमुळे शक्य आहे असं ती म्हणते. तिचे पती दुर्वेश यांनाच आई व बाबांची भूमिका पार पाडावी लागते. धनश्री पुढे म्हणते की आई तू खूप छान काम करतेस आणि असंच काम करत राहा, तू मला फार वेळ देऊ शकत नाहीस पण तू माझ्या भविष्याची तरतूद करतेस आणि महत्त्वाचं म्हणजे तू तुझी पॅशन फॉलो करतेस. ही वाक्य धनश्रीला तिच्या मुलाकडून ऐकण्याची ती खूप वाट बघते. तुम्हाला शिल्पीची भूमिका कशी वाटते, तू चाल पुढं ही सिरियल कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका.